नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर न्यू अनदर व्हिडिओ. आता जे आहे मॉर्निंगचे वाजले आहे भाई 7:15 आणि आजचा प्लॅन काय हो? आज आम्ही जाणार आहे आळंदी. बनेन बॉय. तर आज जे आहे आम्ही जाणार आहे आळंदी, देहू. म्हणजे हे दोन मेन आहे गोष्टी, मेन ठिकाण आहे हे दोन, ज्यावर आज आम्ही फोकस करणार आहे. बट साऱ्या गोष्टी आज मेन मध्ये सॅटर्डे आहे आणि पुण्यातल्या लोकांना फक्त दोन दिवशी मोकळ्याने जीवन जगता येते, ते म्हणजे सॅटर्डे आणि संडे. त्याही दिवशी बम सारे ट्रॅफिक करते ते. तर आमचं जे आहे, तुले नाही म्हटलं मी, तू आपल्या इकडची आहे हो, राग नको करूच. तर आज जे आहे आम्ही आळंदी, देहू आणि शेगावच्या संस्थेत जाणार आहे दर्शन घ्यायसाठी. तिकडे मेन त्याच्यासाठी आलो आहे आम्ही. आणि आता जे आहे मॉर्निंगचे 7:15 झाले आणि सगळेजण करू राहिले तयारी. तर आज व्हिडिओ मस्त होणार आहे, कारण की माझ्यासोबत शिवांती आहे आणि आई बाबा पण आहे आणि मी पण आहे. तर चला आपण कंटिन्यू मध्ये शॉर्टपर्यंत व्हिडिओ आज पाहत राहा. कॉन्फिडन्स लेवल माझ्यात लय आहे हे मी आज माझ्या आईले मी सिद्ध करून दाखवलं. माझ्या आईनं सगळ्यात पहिले मला उठवलं, म्हणजे सगळ्यात लेट मी, म्हणजे उशिरापर्यंत झोपलो मी. आणि हे मला उठून राहिली की भाई लवकर उठ, आंघोळ कर, लवकर उठ, आंघोळ कर. मी म्हटलं 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं. मी तयारी करून मला किती वेळ झाला, अर्धा घंटा तर झालाच असन. हिचं अजून उडकून नाही राहिलं. म्हणजे काय तुम्हाला मॅगी म्हणून राहिली बरं, त्या घरी आहे म्हणून ऐकून राहिलो, नाहीतर रोस्टिंग पोस्टिंग ऐकायची मला सवय नाही आहे. बरं ठीक आहे, आता जे आहे 8 वाजून राहिले बाई. आणि आमची सगळ्यांची तयारी झाली की आम्ही आपल्याला बस कुठून भेटणार आहे, मगरपट्टा ब्रिज पासून आम्हाला डायरेक्ट आळंदीसाठी बस भेटणार आहे. तर आम्ही बसनंच चाललो, आम्ही काही म्हणजे काही उलान गिलान स्पेशल गाड्या काही आहे नाही, मस्त बसनं आजचा प्रवास करणार आहे. येतो मग आम्ही, चलो. तर फायनली बाई हे सगळेजण निघाले घराच्या बाहेर एक वेळचे. आणि मी लाईक अ लोडर बॉय, कॅरियर बॉय, माझ्या पाठीवर एक बॅग देऊन दिली याच्या सामानाची. मी फक्त याच्यासाठी आलो आहे, तसं मला काही इंटरेस्ट, तशी काही इंटरेस्ट नव्हता म्हणले. पण मी म्हटलं यायच्या बॅगा गिगा कोण सांभाळून, यायच्या पाण्या गिण्या प्यायच्या वस्तू बिस्तू कोण सांभाळून, त्यासाठी मी आलो. एवढं चांगलं टी शर्ट घातलं छातीवर बॅग. तर आता जे आहे बाई आम्ही चाललो इथं कॉर्नरवर आणि इथून आम्हाला आळंदीसाठी भेटणार आहे बस. तर इथं 8:09 झाले आणि 8:14 आमची इथून सिटी बस आहे, जे काही डायरेक्ट आळंदीत घेऊन जाईल. आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजण इथं वाट पाहू राहिलो आता. तर इथं जे आहे आम्ही बससाठी थांबलो, पण बस काही आमच्यासाठी थांबून नाही राहिली बाई. काय विषय झाला आमच्यात आणि तिच्यात काही आम्हाला समजून नाही राहिलं. हे पुण्यात राहते बाई, इले माहित नाही आळंदीला कोणती बस जाते. तर इथून 3 ते 4 बसेस गेल्या आळंदीच्या, हे म्हणून राहिले मागून येते मागून येते मागून येते. बागोली आली आता याच्यात दसू काय. तर भाई इथं जे आहे बस काही सापडून नाही राहिली आम्हाला. सो आम्ही जे आहे ओला बोलावली डायरेक्ट. बैठो तुम्ही तर बसा. चुकीच्या बसमध्ये जाण्यात आमचा टाइम वेस्ट होऊन राहिला फालतूचा. ओलाच्या बाबतीत माझ्या घरच्याचा वेगळाच एक्सपिरियन्स होता भाई. आईले वाटून राहिलं होतं की माझ्या पोरांना बा गाडी बोलावली, बाबाले वाटून राहिलं होतं की बापरे बम उडकी या पुट्टीची, फोन न करता गाडी आली. आणि इनं काहीच नाही म्हटलं, कारण की इले माहित आहे गाडी कशी आली. तर बसनं जर आम्ही गेलो असतो तर आम्हाला आरामशीर 1.5 घंटा लागला असता. बट आम्ही जे आहे ओला केली तर ओलावाल्या दादानं शॉर्टकट काळकूळ करत आम्हाला जे आहे 1 घंट्यात आळंदीपर्यंत पोहोचवलं. आम्ही जे आहे भाई आता आळंदीच्या मंदिरापाशी आलो, पण आम्ही पहिले चाललो नाश्त्याला, नाश्ता करायचा आहे आम्हाला. आणि नंतर जे आहे म्हणजे एनर्जी आली की मग चांगलं आहे ना, फिरता येईन सगळ्यांना. इले एनर्जीची लय गरज आहे. चलो रमेश टी हाऊस. तर इथं जे आहे आता आम्ही करणार आहे नाश्ता. इथं डोसा सांगितलं आहे ना, इडली इडली माय डोसाच आहे. तर भाई इथं जे आहे नाश्ता वास्त झाला आमचा. नाही जे आहे आता प्रसाद घेऊन राहिली इथून. तर भाई आता जे आहे आम्ही सगळे चाललो मंदिरात दर्शन घ्यायले. तर इथं जे आहे आमचं दर्शन झालं. आणि इथं पहा कोण आहे आमच्यासोबत,
हो महाराज आहे जे की आपल्या अमरावतीचे आहे भाई। आणि हिने मला अगोदरच मेसेज टाकला होता 2-3 दिवस अगोदर की भाई जेव्हा येशील तेव्हा मला सांगजो। आता ओम महाराज जे आहे पूर्ण आळंदीचं आम्हाला थोडं थोडं दर्शन करून देणार आहे। चला ओम महाराजांबरोबर आम्ही नगर प्रदक्षिणा केली। कोणत्याही ठिकाणी गेलो तर आपल्याला कोणतरी गाईड करणारं पाहिजे असते, पण ते आपल्याला तेच गाईड करू शकते जे तिथे प्रत्यक्षात राहिले असेल। तर इथं आमच्याजवळ मार्ग दाखवणारं कोणीतरी होतं तर आम्ही कायले मग मागं येतो। तर मग आम्ही नगर प्रदक्षिणेसाठी निघालो। नगर प्रदक्षिणा ही बिना चपलीची असते। ही जागा ती आहे जिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मुक्ताबाईने मांडे शेकले। या ठिकाणी ती भिंत आहे जी ज्ञानेश्वर महाराजांनी चालवली होती। आणि आता आम्ही सर्वजण उभा आहे इंद्रायणीच्या घाटावर। ओम महाराजांनी आम्हाला कमीत कमी वेळात नगर प्रदक्षिणाच्या माध्यमातून आळंदीतली खूप सारी माहिती सांगितली। तर ओम महाराजांनी आम्हाला पुराच्या पुरा आळंदी फिरवलं भाई आज। खूप खूप आभार तुम्ही या। आणि आमच्या घरी जेव्हा कार्यक्रम राहील या वर्षी जे आहे भाई माझ्या वाढदिवस आले मला कीर्तन ठेवायचं आहे आणि ओम महाराज जर आले तर नक्कीच ठेवणार। तर इथून जे आहे आम्ही आता देऊसाठी निघून राहिलो। तर येतो महाराज चुकून अशी एकटी एकटी हिंडून राहिली। कल्चर गिल्चर पाहिजे का घेऊन? हो कल्चर असं ते गयातलं पेंटेक्स पेंटेक्स सांगू नको ना मी आठी बाहेर फिरलो नको। गावातल्या हरिपाठचे जे मंडळी आहे त्यांच्यासाठी पुस्तकं घेऊन राहिले हरिपाठाचे या गठ्ठा। रश्मीताई आणि महेश दादा पण हे सध्या चालले आहे ते शाळेत चालले लेकरायला आणले। आणि नंतर जे आहे आम्ही इथं गजानन महाराजच्या दर्शनाला आलो आहे। गजानन महाराज संस्थेत दर्शन केल्यानंतर ते आम्हाला जॉईंट होणार आहे। तर चला सध्या जे आहे आम्ही गजानन महाराज संस्थान आळंदीमध्ये आहे। आणि भाई इथं असं वाटतच नाही की आपण पुण्या साईडने आहोत, एकदम विदर्भातला फील येते इकडे। आणि पाहू शकता तुम्ही सेवार्थ चप्पल स्टँड। इथं आम्ही चपला काढल्या पाण्यानं पाय धुतले आणि निघालो गजानन महाराजचं दर्शन करायले। तर इथं जे आहे भाई आम्हाला महाप्रसादाच्या पासेस मिळाल्या कारण की आमचं जे लेकरू आहे थकलं ते पहिले जेवाले करून जेवाले घेऊन जावं लागतं। चला चला एवढ्या पायऱ्या चढले तर थकले रे भाई आणि म्हणे माय ड्रीम्स इज केदारनाथ। हा वृंदावन मथुरा। अच्छा घ्या पायऱ्या चढल्या चढल्या ड्रीमही बदललो। तर भाई आता जे आहे आमचं जेवण वगैरे झालं मस्त महाप्रसाद घेतला आणि हे पहा एकदम एनर्जीने टामटून झाले आहे। तसं आमचा बाहेर जेवायचा प्लॅन होता, माहीत नव्हतं की बा ह्या संस्थेत म्हणजे जेवण वेवण भेटते। पण शेगावचे जेवढ्या संस्था आहे म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रातल्या साऱ्या संस्था आहे ते सगळे इथं असा महाप्रसाद भेटते वाटते। बसा थोडा वेळ आम्ही बसलो आणि मग महेश दादा आम्हाला न्यायला आले। सोशल मीडियाच्या माध्यमातून काही का होईना नाते जुळून आले। हे पाहून माझ्या घरचेले आणि मले लय खास वाटून राहिले कारण पुन्हा आळंदी सारख्या मोठ्या शहरात जिवलग नातेवाईक बनवणं हे काही सोपी गोष्ट नाहीये। तर हे जे आहे भाई मनस्वीचं घर आहे आणि ते जे आहे मनस्वीचे आई बाबा हाय। आणि हा 9वा फ्लोअर इथून जर शिवानी तैले जर फेकलं करून तर हे स्पायडर वुमेन बनू शकते। इथून जे आहे आळंदीची नदी दिसते भाई, हे जी नदी आहे आळंदीची नदी आहे। आणि सध्या पुण्याचा हा जो एरिया आहे इकडे शेती किती ती पाल मिळते थंडीत पाणी लागून राहिलं। और ये रूम आहे इस बच्चो पार्टीची गाडी येणं जे आहे आता पुढचं दर्शन आम्ही येणं करणार आहे। आणि हे आहे रश्मीताईची कर्मभूमी। बाय 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 बाय।
तो इथं जे आहे महेश दादा आमच्यासोबत येऊन राहिले देऊसले आणि चप्पल राहिली होती आपली आणि बाकीची बच्चा पार्टी घरी हॅलो ना दादा माईची धाव सगळी तिकडे आहे आता खेळणे तो भाई आता जे आहे आम्ही आलो आहे देऊत आणि सध्या आम्ही चाललो आम्हाला इकडचं मला काही माहित नाही कारण मी फर्स्ट टाइम देऊत आलो आहे आणि यांना जे आहे गाईड मी करणार आहे मला काहीच माहित नाही आणि यांना गाईड मी करून राहिलो तर चला आता आपण जे आहे इच्छा काही काही लोकांना पण विचारू कसं कसं काय काय आहे इथं मला एवढी गोष्ट माहीत आहे इंटरनेटवर पाहिलं मी देऊचं जे आहे गाथा मंदिर आहे आणि ते जे आहे मागं मोदीजी आले होते तेव्हा शेळा मंदिराचं उद्घाटन झालं होतं आणि आता जे आहे आम्ही चाललो मेन मंदिराकडे म्हणजे तुकाराम महाराजांच्या मंदिराकडे जे आहे आमचं दर्शन झालं बाबा जे मागच्या वेळेस आले होते म्हणते तर येले हे मंदिराचं दर्शन नाही करून दिलं होतं म्हणते चांगलाच टूर भेटला टूर गायडर भेटला तुम्हाला असा पाहिजे तर पहा भाई मला काही माहिती नाही आहे तरी मी मी न येईले चांगलं आहे ना दर्शन घडवलं आता जे आहे आम्ही इथं इथं जे आहे तुकाराम महाराजांची मूर्त घेणार आहे एका दिवसात होत नाही म्हणे करून दाखवलं एका दिवसात देहूही केलं आळंदी केलं गजनवारची संस्था केली आणि हिच्या मैत्रिणीची लय दिवसाची जयवीरूची भेट व्हायची होती ती करून देणार आहे आता घडून आलं सारं सारं आणि इकडे महेश दादाने पण खूप मदत केली आळंदी टू देहू आणि चाय पार्लर जेवणीकरांनी पण आम्ही जेवलो होतो गजनवारच्या संस्थेत या तर सध्या जे आहे आम्ही ओला केली कॅन्सल कारण की हे म्हणते दोनच दिवसांचं जो म्हणते तिकडे तर आता आम्ही डायरेक्ट चाललो तिच्या घरी तर याच्यासाठी आम्ही पोहरायलो आता इथं बस स्टँडवर बस हडपसरसाठी जाणारी बस हे करू ना पुन्हा दर्शन मंगाशी आहे ना मी ओलाचं डिसिजन घेतलं होतं कारण की सकाळी बस नव्हती भेटू राहिली तर हे का म्हणे मले मंगाशी की बा एवढे मोठे पैसे झाले का म्हणे तुझ्या जवळ ओला गेला करायला लागते का म्हणे तर मग आता इच्या डिसिजननं आलो तर पूर्ण फिरलो भाई आम्ही पण आम्ही तेवढं थकलो नाही जेवढं एका त्या बसच्या राईडनं झालो तर आता जे आहे मी माझं डिसिजन चेंज करणार आहे आम्ही ठरवलं होतं की बा एखादी फोर व्हीलर घ्यायची छोटीशी पण आता जेवढे फोर व्हीलरचे पैसे आम्ही जमा करून राहिलो हे पैसे ना आम्ही यायले गाडी घेऊन कारण की पुण्यात भाई पुण्यात जर गाडी जर नसली ना स्वतःची लय हाल आणि त्याच्यात जर बसमध्ये जर शीटा नाही भेटला ना तर तुझी सांगतो याच्यानंतर जर बसमध्ये सीट नाही भेटली आपलं स्वतःचं आसन घेऊन जायचं खाली टाकायचं हा मग आता मी तर नेक्स्ट टाइम कधी जरी त्या PMPML मध्ये चढलो ना तर मी तर माझ्या आसन घेऊनच बसणार आहे भाई एक तर मला जागा द्या आणि नाही 50% आरक्षण किती किंमतच नाही आहे बायासाठी आहे सीटा मग बायानं बायाच्या सीटावर नाही पण बायाच्या जागेवर बाहेर बसव ना मग माणसाच्या जागेवर बाहेर बसून राहिले आता काय काय म्हणावं आता घ्या तर चला सुखरूप का होईना गोष्टी करत करत आम्ही पोहोचलो आमच्या फ्लॅटपाशी तर आता वाजले आहे 11 इथं मग एडिटिंग कम्प्लीट झाली आणि आता मी झोपणार आहे उद्या सकाळी लवकरच उठायचं आहे 4 वाजता आम्ही निघणार आहे इथून तर झोपासाठीच ऑलरेडी लेट झालो आहे तर लवकर जाग आला पाहिजे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसा वाटला तर चला बाय भेटू आपण उद्याच्या व्हिडिओत
की सभी जुबा है, हम है हजारों में, अब की कमी जरा है, हर चीज खास है, अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है, अब है जो है वो समा है।